नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आता घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा. पिंपरी चिंचवड शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दिघी, चिखले, तळेगाव MIDC, चाकण परिसरातून 4 वाहने चोरून नेल्याच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. यातील 3 घटना तर भर दिवसा घडल्या आहेत. चरोली फाटा येथून रमेश कुमार ताराचंद साहू, राहणार मोशी, मूळ छत्तीसगड, यांची 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेली. फिर्यादीने त्यांची दुचाकी चरोली फाटा येथे ड्रीम्स कार्निव्हल जवळ 31 जुलैला सकाळी 9 वाजता पार्क केली होती. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील RTE प्रवेश नाकारल्याप्रकरणी 24 शाळांची होणार सुनावणी. RTE प्रवेश प्रक्रियेच्या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे, मात्र अशा विद्यार्थ्यांना शहरातील 24 शाळांनी विविध कारणांनी प्रवेश नाकारला आहे, अशा शाळांना सुनावणीला बोलवण्यात येणार आहे. वेळप्रसंगी शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांनी दिली आहे. भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावरती कोयत्याने वार करून तरुणाला गंभीर जखमी करण्यात आलाय. तसेच तरुणासह आणखी 3 लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली आहे. ही घटना कासारसाई येथील महादेव मंदिर येथे घडली. या प्रकरणी समीर मोरया शितोळे, वय 26, राहणार कासारसाई, तालुका मुळशी, यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय गाडवे, राहणार सांगवडे, तालुका मावळ, ओंकार सोरटे, राहणार दारुंब्रे, तालुका मावळ, व त्यांच्या इतर 4 ते 5 साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीयपंथीय व्यक्तीने महिलेला हातपाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीयपंथीयाने एका दुकानचालक महिलेकडे 2,000 रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता पैसे दिले नाही तर तुझे हातपाय तोडेल, अशी धमकी तृतीयपंथीयाने दुकानचालक महिलेला दिली आहे. या प्रकरणी तृतीयपंथीयावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरीतील खंडे वस्ती येथे घडला आहे. या प्रकरणी दुकानचालक महिलेने भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सलग 3रऱ्या दिवशी देखील कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आज रविवारी फक्त कोव्हॅक्सिन लसीचा पहिला दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज कोव्हॅक्सिनची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कैलासवासी हरिभक्त परायण, प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिवनसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे कोव्हॅक्सिनचा 200 क्षमतेने पहिला दुसरा डोस देण्यात येणार आहे. सोनाराच्या दुकानामध्ये येऊन सोन्याच्या धातूसारखी दिसणारी अंगठी सोनाराला देऊन फसवणूक केली. त्यानंतर सोन्याच्या धातूसारखी दिसणारी चैन सोनाराला देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 जून ते 5 ऑगस्ट या कालावधीत चिंचवड गावातील प्रियंका ज्वेलर्स या दुकानात घडली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक देखील केली आहे. दीपक कुमार हरी गुप्ता, वय 45, राहणार दळवीनगर चिंचवड, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्यांच्यासह एका अनोळखी इसमाच्या विरोधात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश कैलाश वर्मा, वय 28, राहणार गांधीपेठ चिंचवड गाव, यांनी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.